नाशिकमध्ये उन्हाची तीव्रता वाढू लागली आणि त्यातच नाशिकमधील पाणी संकट देखील गडद होऊ लागले नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा देखील मोठ्या प्रमाणात कमी होतोय आपण सध्या नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या या गंगापूर धरणाच्या परिसरामध्ये आहोत आपण माझ्या मागे बघू शकता गंगापूर धरणाचा पाणीसाठा हा अवघा पंचवीस टक्क्यांवर येऊन ठेपलाय त्यामुळे नाशिककरांचं जे पाणी संकट आहे ते मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याची परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते गंगापूर धरणात चर खोदण्याचे देखील ज्याय तो प्रस्ताव महापालिकेच्या माध्यमातून शासनाकडे देण्यात आला होता त्यामुळे शासनाच्या माध्यमातून देखील या चर खोदण्याच्या निर्णयावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात न आल्यामुळे नाशिकमधील पाणी संकट हे अधिकच गडद होण्याची शक्यता वर्तवली जाते नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पाण्याची पातळी खालवल्यामुळे आता जॅकवेल पर्यंत जे पाणी आणण्यासाठी चर खोदण्याचा प्रस्ताव शासनाकडून सध्या फेटाळण्यात आल्याचं देखील बोललं जात आहे तातडीची बाब म्हणून आचारसंहिता संपल्यानंतर चर खोदण्याचा निर्णय घेतला असला तरी सर्वेक्षणासाठी अन्य तांत्रिक बाबी देखील लक्षात घेता त्याला वेळ लागू शकतो आणि त्यामुळं आता येणारा पावसाळा देखील तोंडावर असल्यामुळे पावसात काम करता येणार नसल्यानं येणाऱ्या विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुका देखील असल्यानं वर्षभर चर खोदण्याचा जो निर्णय आहे तो लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ही सोळा मार्च पासून लागू झाली आहे आणि महापालिकेत आधीच प्रशासकीय राजवट असताना आता आचारसंहितेमुळे महापालिकेची सर्वच कामे ही रखडल्याचं देखील पाहायला मिळत आहे त्यामुळे नाशिकवरील जलसंकट दूर करण्यासाठी गंगापूर धरणात चर खोदण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या माध्यमातून मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आला होता मात्र आता निवडणूक अंतिम टप्प्यात आली असताना देखील समितीने महापालिकेच्या कुठल्याच प्रस्तावाकडे लक्ष दिले नाहीये त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार शासनाच्या स्तरावर जो निर्णय आहे तो लांबणीवर पडण्याचा देखील बोललं जाते आहे त्यामुळे नाशिक मधील पाणी संकट हे अधिक गडत होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते कॅमेरामन किरण कटारेसह शुभम बोडके एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट